एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक शीतल लोखंडे यांची सुवर्ण भरारी। सविस्तर वृत्त असे, सातपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक शीतल लोखंडे यांनी नंदुरबार येथे झालेल्या 33वा नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले। त्याचबरोबर बॉक्सिंग, कराटे, तायक्वांदो, जुडो अशा विविध प्रकारात देखील शीतल लोखंडे यांनी पदक पटकावले। त्याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते एक छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी शीतल लोखंडे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। सातपूर पोलीस स्टेशन येथे जे काही आमचे पोलिसांचे आयडीसी गेम झाले त्याच्यामध्ये आमच्या सातपूर पोलिसांच्या कर्तबगार शीतल लोखंडे या पोलीस खात्यात तर त्यांचं चांगलं कार्य आहेच, परंतु स्पोर्टमध्ये सुद्धा आता त्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पहिलं प्राईज आणि गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे। तसेच बॉक्सिंगमध्ये सुद्धा त्यांना सेकंड प्राईज मिळालेलं आहे, परत सर्टिफिकेट आहे। त्याचप्रमाणे रेसलिंगमध्ये सुद्धा त्यांना सेकंड प्राईज आहे आणि मेडल आहे। त्याचप्रमाणे जुडोमध्ये आहे, तिथंसुद्धा सेकंड प्राईज आणि मेडल आहे। तसेच बास्केटबॉलमध्ये सुद्धा त्यांना सेकंड प्राईज आणि मेडल आहे। कराटेमध्ये आहेत, रनिंगमध्ये आहेत आणि परत ते रिले ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या या महिला नाईक शीतल अतिशय त्यांची सुंदर कामगिरी आहे, वाखाणली उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे। सातपूर पोलिसांच्या वतीने आणि माननीय वरिष्ठांच्या वतीने मी त्यांच्या या कार्याचं कौतुक करतो आणि त्यांनी महाराष्ट्र लेवल सोडून पुढे त्यांनी देश लेवलला त्यांनी काम करावं असं त्यांना मी शुभेच्छा देतो। अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे, त्यांना मी अनेक उत्तम आशीर्वाद देतो। ही आमची मुलगी आहे, सारखी आहे आणि खरोखरीने चांगलं काम केलेलं आहे आणि सर्व समाजामध्ये आणि सातपूरमध्ये त्यांचं कौतुक होत आहे। याप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार गीते, पोलीस मित्र प्रणिता पाटील यांसह पोलीस बांधव उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, तंत्रप्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।